हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं प्रज्ञाशील योग्य माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. आणि आजचा ब्लॉग हा थोडा बाहेरचा ब्लॉग होणार आहे. खूप दिवसानंतर आम्ही बाहेरचा ब्लॉग शूट करणार आहोत. तर आत्ता एवढे दिवस तर आम्ही गवताच्या कामामध्ये बिझीच होतो. आत्ता कुठे आम्ही फ्री झालेलो आहोत आणि थोडासा कामामधून ब्रेक म्हणून आम्ही एका ठिकाणी चाललो. तर ते आम्ही कुठे जातो आहे, कोणाकडे जातो आहे हे तुम्हाला ब्लॉग बघितल्याशिवाय तर कळणार नाही. तो व्हिडिओ आपला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजेल. आणि इथे बोका आमचा आता झोपला आहे, कारण त्याला मी भात वगैरे दिलं आहे, साईडला पाणी वगैरे ठेवून दिलं आहे. कारण आम्हाला यायला ना दुपार होईल. आता 12:15 होत आलेत, दुपार म्हणजे 4-5 तरी वाजतीलच, म्हणून ह्याला सगळी सोय करून ठेवलेली आहे तिकडे. तो सर्व असं पॅक केलेलं आहे स्काफने आणि आता आम्ही निघालो. सुयोग आहे तिथे. आणि आम्ही आता आलोय. सगळी घरी आहेत काय? होय काय? ही बघा आदिती, ही आमची श्रद्धा. अभ्यास चालू वाटत, अभ्यास चालू आहे. तुझी मैत्रीण आली वाटत. आणि इथे कल्पना ताई आहे. कल्पना ताईचं काम चालू आहे. आम्ही आता पाणी वगैरे पिऊन बसलोय शांत, आणि इकडे आल्यावरती रिलॅक्स वाटत. दारात आलंच की सगळं रिलॅक्स, शांत होते सगळं. जेवढं काम करून थकलेलो आहे ते सगळं थकून होतो. आता आल्या तुम्ही बघितलं की आदिती ती पण खुश होते, येणार म्हटलं तर वहिनी. एवढं सगळं इकडचं असं वातावरण आहे. अदरवाईज कुठे गेला? कॉलेजला. पण मजा येते सुयोगला. पण सुयोग कधी कोणाकडे कधी नसतो ना. तुम्हाला पण आवडतं ना इथे? इकडे म्हटलं तर सुयोग सुद्धा आवडीने येतात. नाही तर एरवी तर ते कोणाकडे असं काही जास्त जात पण नाही. गेले तरी काय 2 मिनिटं उभं राहतील मी येते, पण एवढं असं नाही. आता तर वेळच भेटत नाही, वेळच नसतो नेहमी. तर मी रेसिपी करते ते तुम्ही बघितलीच असेल, पण आज आपण कल्पना ताईच्या हातची बघूया. आणि ती आज काय काय वेगवेगळं बनवणार आहे ते मी सर्व थोडं थोडं शूट करून तुम्हाला दाखवते काय काय बनवणार आहे ते. तर पहिलंच ती बनवणार आहे चिकन ना. चिकन पहिलं चिकन बनवणार आहे ती. तर इकडे तर इथे सर्वात आधी पहिला कांदा टाकून घेतलाय तिने. तिचं असं सिम्पलच असतं जेवण, पण खूप टेस्टी असतं चिकन तरी. आणि सुयोगला ते खूप आवडतं, मला पण आवडतं. एवढा काय तामछाम नसतो मसाल्यांमध्ये, जे आपलं घरगुती असतं तेच असतं. हा पण छान असतं, एकदम वेगळीच टेस्ट असते. आणि मी इथे रस्सा केलाय, पण तो मी काय दाखवत नाही, कारण आपली रेसिपी तुम्ही नेहमी बघता, तर त्यामुळे मी काय शूट करून नव्हतं दाखवलेला. आपण कल्पनाताईची हात बघूया स्पेशल. कल्पनाताईची हाती. आणि इथे बघताय कोलंबी आहेत मोठ्या मोठ्या. ह्या पनवेलवरून आल्या आहेत कल्पनाताईने. ह्या कुठून आणल्यात? पनवेलवरून, तलावातले. ह्या कल्पनाताईचे मिस्टर म्हणजे आमचे भाऊ, ते पनवेलला असतात जॉबसाठी. तर तिकडून मग तिने कालच आले. तिकडून ह्या कोलंबे आल्यात मोठ्या मोठ्या, बरेच मोठे. फक्त त्याचं वरचं डोकं काढून आणले. डोकं काढलं, काढले. तर ह्याच्यामध्ये आता टाकलंय तेजपत्ता, दालचिनी आणि आलं लसूण. आलं लसूणची पेस्ट. आलं लसूण, मिरची, कोथिंबीर. हो हे कव्हर काढते कोलंबीचं फ्राय करण्यासाठी. बघा आज व्हिडिओमध्ये मजा येणार आहे, एक एक बघत जाल तुम्ही. आता इकडे चिकन टाकायला सुरुवात केली. गावरान कोंबडी ना. आता
थोड़े एक पाच मिनिटे एक इकडे पण पनवेल वरून जाणलेत ही पूर्ण अंडी आहेत तलावातलेत नाही साफ करून ठेवलेत पूर्ण ही अंड्याने भरलेत पूर्ण एकदम मोठी मेजवानी खास आमच्या इथे मुंबई वरून इथे आलो ना शिफ्ट झालोय हे बघा डेंगे किती मोठे होते असतील बघा मोठे मोठे होते खास आमच्यासाठी कोलंबी खेकडे आणि चिकन गावरान आम्ही पण इथे फेरी असायची अशी 15 दिवस म्हणजे महिन्यात नाही एका दुसरी तरी असायची बरेच दिवस आलातच नाही देव एवढे मोठे डेंगे मोठे होते खेकडे मोठे होते अरे मोठे मोठे होते असे एवढा मोठा खेकडा एकदम मोठा होता रे एक एक किलो ताट वरच काढलंय पाण्याचं हळद टाक तिखट कोल्हापुरी मसाला मिक्स केलेला कोल्हापुरी मिक्स मसाला मीठ कसा बनवलाय जास्त वाटण नाही टाकलं तरी चालतं कमी वाटण मध्ये ना म्हणजे या मसाल्यासाठी हा मसाला असेल तर कमी वाटण कमी वाटण आता हे आपण खेकड्याचं बनवण्यासाठी खेकड्याचं काय बनवणार आहे सुकच बनवणार सुकच बनवणार ना शिंपले ना तिकडे मुरुडच्या इकडे शिंपल्या पहिले आम्ही राहायचोच ना तिकडे शिंपल्या होत्या इकडे फक्त आता हे कोळंबी करण्यासाठी ना इथे अशी चीर पाडून घेते थोडी म्हणजे फ्राय चांगली होते कारण मोठ्या कोळंबी आहेत ना कोळंबी वाले आज मासेच मासे नॉनव्हेज डे माझा खास माझी मजा आहे व्हिडिओ ते बघत असतील तर बापरे माझं ते जास्त करून तेच असत व्हेज मध्ये पण असत मला पण जाम आवडत मी खाते वाटण लावते का इथे कोळंबीला मी मॅरिनेशन करून घेते तर इथे मी घेतलंय लाल तिखट म्हणजे कोल्हापूरची चटणी मीठ हळद आणि चिकन मसाला आलं लसूणची पेस्ट तर सर्व आता मिक्स करून घेते मी म्हणजे कसलं मॅरिनेशन व्यवस्थित झालं ना की कोळंबी फ्राय करायला चांगली होते आणि थोडंसं लिंबू पिळून घेतो कारण मच्छीमध्ये लिंबू हे इम्पॉर्टंट आहे आणि इथे चिकन शिजत आहे सुक चिकन रस्सा झालाय हो मस्त आला ना टाकले स्मेल मस्त आला कोळंबी फ्राय होते आणि आता एक साईडला पण आता खेकड्याचं सुक करायचं आम्ही जेवायला बघलो
खेकडे मस्त आहे एकदम मोठे मोठे खेकडे झाले आणि खेकडा मसाला पण झाले आता हे कोथिंबीर टाकली होती इकडे चिकन तयार झाले मम्मीची रेसिपी कल्पनाताईची रेसिपी हे वासितोय काय रे खेकड्याचं सुक करण्यासाठी इथे कांदा टाकला आलं लसूण पेस्ट पुरं आली वाटतं सामान घेऊन सगळं होय एक एक येतात दालचिनी टमाटर टाकली आणि ही काय आहेत केकड्याची अंडी त्यामध्ये काय काय टाकलंय मसाला हां हळद मीठ सगळं टाकलंय हां म्हणजे आपण हे करतो ना ऑमलेट करतो तसं हां तर ह्याचा आपण ऑमलेट पोळा करणार आहे मगाशी मी टेस्ट बघितली केलेले तर छान होता हां मस्त होता तर हा तो करणार सकाळी जरा केलं होतं मला ह्याच्यामध्ये आहेत केकड्याची अंडी आणि आपले सगळे मसाले वगैरे टोमॅटो टाकून देते हे कांदा टोमॅटोवरच करणार आहे की वाटण लावणार जरासं वाटण लावणार हळद टाकून घेतली आणि आता लाल पावडर हाँ थोड़े झाले पण वाटण लावलं ना नंतर मीठ हो केकडा मसाला ना आणि आता खेकडी तोडते भारी वाटतं अंड्याने भरलेले सहसा अशी खायला मिळत नाही पण अंड्याने भरते ना आणि ताजी ताजी नाही नाही पहिली बघायचं ना थोडं हलवून घ्यायचं ना वरच्यावर घ्यायचं हलवून नाही तर सगळी अंडी परत थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये जरा शिजले की वाटण आणि आता वाटण टाकून घेतलंय त्यात थोडंसं पाणी म्हणजे शिजण्यापुरतं जरा घट्ट होईल शिजून आणि आता मी झाकण लावून ठेवून देणार ना हां मग झालं इथे आम्ही सगळं जेवण आमचं रेडी झालेलं आहे भरपूर व्हरायटी आहेत काय काय आज कल्पनाताईने एकदम मेजवानीच बनवलेली आहे चिकन सुक्का चिकनचा रस्सा परत खेकड्या खेकडा मसाला खेकड्याचा अंड्यांचा पोळा आणि कोलंबी फ्राय एवढी सगळी व्हरायटी आहे जेवण सर्व रेडी झालंय आता जेवण वाढायची तयारी दोघी पण वाढतो म्हणजे फटाफट होईल कोलंबी अंड्याचा पोळा तर इथे आम्ही आता जेवायला बसलोय इथे सगळी मुलं बसले अद्वैत कसं झालंय एकदम मस्त तुझ्याच मम्मीने बनवलंय सगळं तिच्या रस्सा बनवला अरे मी रस्सा बनवलाय चिकनचा आहे आहे तिकडे हा नंतर घे अद्वैतला आवडतो रस्ता आणि इथे आदिती बसली श्रद्धा बसली तुम्हाला आवडलं का ह्यांना तर चिकन वगैरे आवडतं कल्पना जायच्या आजचं इथे माझं काट आहे बघू शकता भरपूर व्हरायटी तुला आवडलं तुझ्याच आजचं तुला आम्ही जेवून घेतो कारण पुढ्या ताट सगळं भरलेलं आहे तर वेट करत नाही पण जेवून घेते भेटू थोड्या वेळामध्ये तर आता आम्ही निघालोय घरी जायला परत इकडे बाय आता आम्ही निघालो ते सुयोग आहे अद्वैत गेम खेळतोय अरे अद्वैतची सगळी मित्र आहे तिकडे आज काय तुमचं बिर्याणीची पार्टी आहे हा गॅदरिंग पण आहे आणि बिर्याणीची पार्टी घरी आहे कल्पना तरी करणार आहे आणि इथे अद्वैतच्या मैत्रिणी तयारी करते आज इथं डान्स आहे ना श्रद्धाचा तर आताच आम्ही घरी आलेलो आहे आणि आता दूध वगैरे काढायचंय गायींचं तर आता मी काढून घेतो कारण थोडा उशीर झालाय जो टायमिंगवर यायचं होतं तर त्या टायमिंगवर नाही आलोय जरा लेटच आलोय कारण की एकदा बोलत बसलो आपण की बोलतच बसतो मग टायमिंगचं काय हे नसतं आपल्याला ध्यान नसतं की कधी वाजले वगैरे तरी पण आम्ही निघालो पटापट आणि गाडी पण लवकर लवकर आलो गाडीवरून तर दूध काढायला घेतो
आणि आज जरा बरं वाटलं, खूप दिवसानंतर गेलो, खूप महिन्यानंतर, म्हणजे मुंबईवरून इकडे शिफ्ट झालो ना गावी, त्याच्यानंतर आम्ही गेलोच नव्हतो, फक्त मार्केटमध्ये जातो तेवढंच, तेवढा वेळ नसतो घरी जाण्याचा, पण आज वेळात वेळ काढून आम्ही गेलो तर बरं वाटलं जरा। तर चला मग व्हिडिओ मी आता इथेच एंड करते। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।